जिल्हा नियोजन बैठकीत प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणी प्रश्नावर आवाज उठवला. सोलापूर शहराला अजूनही 8 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो. प्रशासनाचे नियोजन नसल्याने सोलापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा होत नाही, तसेच गढूळ पाणी पुरवठा होत आहे. पाणी स्वच्छ मिळावे आणि नळ नसताना महानगरपालिका त्या नागरिकांना बिले दिली जात आहेत, असे प्रश्न उपस्थित करत आमच्या सरकार वेळी आणि टंचाई असताना देखील 2 दिवसाआड पाणी पुरवठा केल्याचे सांगत महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांनी पाणी पुरवठा नियोजनातील अडथळे आणि महापालिकेला येणाऱ्या अडचणी सांगितल्या. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्याबरोबर शहरातील विरोधी पक्षातील नियोजन समिती सदस्य अमोल शिंदे यांनी पाणी प्रश्नावर आवाज उठवला. सर, तुम्हाला माहिती आहे की महानगरपालिकेमध्ये प्रशासक नेमला आणि शीतल मॅडमनी अशा वेळेस त्या आल्या ज्या वेळेस अनफॉर्च्युनेटली इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह महापालिकेत नव्हते. अजूनही 8 दिवसाआड शहरामध्ये पाणी पुरवठा आहे आणि इतकी वाईट परिस्थिती झाली आणि जे पाणी येतं ते पण अतिशय गंभीर पाणी येतं, घाण पाणी येतं. परवाच मोर्चा झाला आणि त्यामध्ये पण अनेक महिला ते पाणी घेऊन आल्या. सर, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सोलापूरची परिस्थिती खूप चांगली माहिती आहे की कामगार वर्ग आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात, निडी कामगार, यंत्रमाग कामगार आहेत, एकंदरीत गोर गरीब जनता आणि झोपडपट्ट्या जास्त असल्याकारण पाणी सोडण्याची पण काही वेळ नसते. कधी पहाटे 4 येतं, कधी 6 येतं, कधी रात्री 12 येतं, आणि ते पण 8 दिवसात आज उजनी प्लस मध्ये आहे. तरी पाण्याचं जे नियोजन झालं पाहिजे शहरात ते होत नाही आहे. मी विधानसभेत पण हा विषय काढलाय. आय डोंट नो व्हॉट द प्रॉब्लेम इज सर, कारण आपल्या वेळेस, आय सेइंग आपल्या वेळेस, जेव्हा उजनी मायनस होती तेव्हा पण आपण 2 दिवसात पाणी पुरवठा केलाय. सो असं नाही आहे की अधिकाऱ्यांना ते नियोजन जमत नाही. अधिकाऱ्यांना नियोजन ते जमतं, पण इच्छाशक्ती नसल्याकारण मला कळत नाही घोडं कुठे आलंय. पाणी देऊ शकतात पण नियोजन होत नाही सोलापूरमध्ये पाण्याचं, आणि म्हणून अजूनही 8 दिवसात सोलापूर शहरात पाणी सोडलं जात आहे. हा प्रश्न मी विचारते की हे का होतं आणि का ह्याच्यावर नियोजन होऊन 3 दिवसात पाणी होत नाही आहे. सर, त्यामुळे काय होत आहे, लोक मोटार लावत आहेत आणि त्याच्यामुळे मुलांना शॉक बसतो. आतापर्यंत 4-5 लहान मुलं त्या शॉकमुळे मृत्युमुखी पडलेत आणि बिकॉज मोटार लावत आहेत लोक. आणि सर, चौथा महत्वाचा प्रश्न, अमृत योजनेमध्ये पाण्याचा नळ नसताना देखील त्यांच्याकडून पाण्याचा टॅक्स घेण्यात येतोय आणि ह्यावर अजूनही प्रशासन काहीही स्पष्टीकरण द्यायला तयार नाही आहे. त्यांच्या घरी नळ नाहीये पण पाणी टॅक्स बिल देत आहेत. पाणी तर सोडा, नळ नसून सुद्धा पाणी टॅक्स त्यांच्याकडून वसुली केला जातोय. सर, आय थिंक यू नीड टू पर्सनली एक शहराबद्दल मीटिंग लावा. मुख्यमंत्र्यांनी पण अधिवेशनात त्यांचं लक्ष वेधलेलं, बट अजूनही तोडगा निघत नाही आहे ह्यावर. सो या तर तुम्ही, आपण बैठक घ्या आपल्या अध्यक्षतेखाली या मीटिंग नंतर, किंवा मग आयुक्त मॅडम, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण आय थिंक अधिकाऱ्यांसमोर हताश झालाय की असं का होत नाही. हे सगळे आहेत आणि अनफॉर्च्युनेटली पाणी आम्हाला सोलापूर